रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले, आचारसंहिता लागलेत, आज 24 तारीख आहे, बरोबर एक महिन्यानंतर निवडणुकांचा निकाल देखील लागेल आणि ह्या मतदारसंघातला आमदार कोण असेल, राज्यातलं सरकार कोणाचं असेल, ह्याची जी उत्सुकता आहे ती एका महिन्याने बरोबर पोचेलच, परंतु आत्ता लोकांच्या नेमकं मनात काय चाललं आहे, लोकांचा कौल काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि हा थेट लोकांच्या मनातले जे जे प्रश्न आहेत किंवा लोकांच्या ज्या ज्या इच्छा आहेत, विविध पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या ज्या इच्छा आहेत, ते आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर याचाच एक भाग म्हणून खानापूर आटपाडी हा जो मतदारसंघ आहे, प्रचंड संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा मतदारसंघ मानला जातो आणि याचाच एक भाग म्हणून आपण आता नागेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण विविध पक्षातल्या पदाधिकाऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहोत। वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या विशेष निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आज आपण आलेलो आहोत नागेवाडी या गावामध्ये आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड विटा, मयूर टाईल्स विटा, त्यासोबतच सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपी विटा। तर आता आपण जास्त वेळ घालवणार नाही, तर थेट तुम्हाला माझा अनुक्रमिक प्रश्न आहे की अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं एका वाक्यामध्ये त्या प्रश्नाचं की या मतदारसंघात नेमकी हवा कोणाची चालली? अनिल भाऊंजी। अनिल भाऊंजी। अनिल भाऊ। अनिल भाऊ। आमदार अनिल भाऊ बाबर। अनिल भाऊ। अनिल भाऊंच पाणीदार आमदार अनिल भाऊ। अनिल भाऊ। अनिल भाऊ। अनिल भाऊ बाबर। अनिल भाऊ बाबर। अनिल भाऊ बाबर। अनिल भाऊ। गोपीचंद पडळकर साहेब। अनिल भाऊ बाबर। गोपीचंद पडळकर। गोपीचंद पडळकर। पडळकर भाऊ। भाऊ। अनिल भाऊ। गोपीचंद पडळकर। अनिल भाऊ। का तुम्हाला काय वाटते की अनिल भाऊच आमदार होतील म्हणून? कारण नागेवाडीमध्ये केलेला विकास आणि मतदारसंघामध्ये केलेला विकास, नागेवाडीमध्ये जवळजवळ 17 कोटी रुपयाचा आतापर्यंत भाऊंनी विकास केलेला आहे आणि नागेवाडीमध्ये जे काही आतापर्यंत विकास कामे झाले, आमदारकीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, सन्माननीय आमदार अनिल भाऊंनी नागेवाडीमध्ये जो काही आता तुम्हाला नागेवाडीमध्ये जितकाही विकास कामं दिसत आहेत, फक्त हे समोर दिसतं ते सभागृह सोडलं तर नागेवाडीमध्ये जो काही विकास झाला आहे तो सन्माननीय आमदार अनिल भाऊंनीच केलेला आहे। त्यामुळे नागेवाडी ह्याच्या अगोदर सन्माननीय अनिल भाऊंच्या मागे ठामपणे उभं राहिलेलं आहे आणि न भूतो न भविष्य ह्यावेळी देखील आम्ही त्यांना मताधिक्य नागेवाडीतून देऊ। म्हणजे नागेवाडीचा बहुतांश विकास हा अनिल भाऊंच्या माध्यमातून झाला आहे आणि ह्या ज्या विकासाचे जे त्यांनी कामं केलीत ह्याला तुम्ही कशा पद्धतीने हे कराल? माननीय गोपीचंद पडळकर साहेब 2014 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते। गेली 4.5 वर्ष त्यांनी महाराष्ट्राचे भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहिलेलं आहे। तर मी या ठिकाणी पूर्ण पुराव्यानिशी दावा करू शकतो या खानापूर तालुक्यातील 65 गावं असतील, या तालुक्यातील नाविन्यपूर्ण टेंबूची योजना असेल, या टेंबूच्या योजनेच्या संदर्भात माननीय गोपीचंद पडळकर यांनी 4था टप्पा असेल, 5वा टप्पा असेल किंवा अनेक कुठे गेट बनवायचे असतील अशा अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टींच्यासाठी
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे, मुख्यमंत्री महोदय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांनी आटपाडी तालुका व खानापूर तालुक्यातील सर्व गावांना न्याय देण्यासाठी एका आमदाराच्या बरोबर काम केलेलं आहे असा माझा दावा आहे. न भूतो न भविष्यती असं लीड ते अनिलभाऊंना मिळवून देतील. बरोबर आहे, ते म्हणतात त्यांच्या मुद्द्यावर ते ठाम आहेत, कारण त्यांनी विकास कामं केली आहेत अनिलभाऊ बापरांनी, त्यांचा हा बाल्यकिल्ला आहे आम्हाला मान्य आहे. पण प्रत्येक गावात प्रत्येक बाल्यकिल्ल्यात असा कुठलं तरी असं उठावदार काम करावं लागतं. जसं गोपीचंद पडळकरांनी गोटेसारख्या एका छोट्याशा डोंगर वस्तीत वसलेल्या गावात इरिगेशन मार्फत नाम फाउंडेशन मार्फत कोट्यावधीचे कामं केली, त्यांनी पाणी ज्या गावाला पाणी नव्हतं त्या गावाला पाणी दिलं. त्याचप्रमाणे मान्य आदरणीय सदाशिवभाऊ पाटील घ्या, त्यांनी विट्याजी नगरपालिका भारतात 4 नंबर आणलीत. असं अनिलभाऊंनी ह्यांचा बालेकिल्ला म्हणून नागेवाडी जिल्हा परिषद असं कुठलं उठावदार काम केले हे हा माझा दावा आहे. विचारूया आपण त्यांना उठावदार काम. अनिलभाऊ आमदार नसताना 10 वर्ष, ज्यावेळी 10 वर्ष आमदार नसताना त्यावेळचे जे होणार होते जे आमदार होते त्यांनी ह्या गावावर कुठलंच म्हणजे कुठल्याच बाबतीत म्हणजे लक्ष दिलं नव्हतं. आणि त्या काळात आम्हाला अनिलभाऊंनी म्हणजे त्या काळात आम्हाला सांभाळलं, कुणाला आम्हाला नागेवाडी जनतेला सगळे टेम. आणि त्यांनी आमदार नसताना त्यावेळी गोंड खनिजमधनं गांधवड ते हिंगणघाट रस्ता एक मंजूर करून आणला होता, त्याला पण त्यावेळच्या आमदारांनी कोणी विरोध केला असेल ती त्यावेळची गोष्ट झाली. पण ह्या गावात जर आता म्हटलं तर अनिलभाऊशिवाय पर्याय नाही, आणि अनिलभाऊच्या मागं 90% गाव आहे. काय आता ह्यांनी सांगितलं ते टेंबूचं ही केलं ती केलं, मंत्रालयात कुठली पण शिफारस करताना स्थानिक आमदाराची आमदाराचं लेटर असल्याशिवाय ती कुठलं म्हणजे ही म्हणजे कुठला जो निधी मंजूर होत नाही किंवा कुठलं काम येत नाही. तर ही जी झालं आहे 65 गाव यांचा प्रश्न आहे ना, तो सगळं अनिलभाऊंनीच केला आहे, त्यात कोणा कोण पडळकर साहेब नाहीत किंवा दुसरं कोण नाही. खरं तर टेंबू योजनेचे जनक जनाप्र भावना म्हणतो की त्यांनी ह्या माध्यमातून जे टेंबूचं काम केलं आहे आता काही आमचे हितसंबंधी म्हणतात, परंतु मंत्रालय लेवलमधून काम त्यांनी इतकी वढून आणले आहेत. आता नुसतं आपण 65 गावाचा विचार न करता खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमधली सुद्धा त्यांनी कामं मोठ्या प्रमाणात केलेत. आणि खरं म्हणजे त्यांनी केलेलं काम आहे ते पाण्याचं काम आहे आणि पाण्यामुळं सगळं भाग हा सुजलाम सुफलाम झालेला आहे. आणि याच्यापेक्षा आता नागेवाडीचं जर मला बोलायचं झालं तर निव्वळ 17 कोटी रुपये मगाशी आमच्या सांगितलं, 17 कोटीमध्ये आमचे 9 मोठे बंधारे आहेत, 5 छोटे बंधारे आहेत आणि आणखी आम्ही 2 बंधारे करतो आहे. म्हणजे पाण्याचं जर MCFTच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर जवळजवळ 100 MCFT पाणी ह्या नागेवाडी भागामध्ये त्यांनी अडवून दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यापेक्षा विकास काय, विकास म्हणजे काय असतो? जर पाणी जर आपण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत द्यायचा प्रयत्न केला तर तोही देणार आहे. आता दक्षिणेकडच्या विट्याजवळचं जे टेंबूतून हे जाणार आहे, फक्त दक्षिणेचा भाग वंचित आहे आमचा, तिथंसुद्धा त्यांनी वितरिका मंजूर करून घेतल्या, तेही काम 5-6 महिने चालू होते. ह्या गावासाठी राष्ट्रीय पेयजलमधनं शुद्ध पाण्याचा पुरवठा हासुद्धा त्यांनी केलेला, त्याचं काम आता चालू आहे. आता जिथं आपण उभा राहिलो आहे हेसुद्धा रोजगार हमीतून हे काम मंजूर करून हेसुद्धा 9 लाखाचं पेविंग ब्लॉकचं काम इथं सर सगळ्यांच्यासाठी त्यांनी मंजूर. आव्हान वाटते अनिलभाऊंना, हा अनिलभाऊंच्या समोर आव्हान वाटते का? नाही, आव्हान काहीच नाही आहे, विरोधकच नाही, उभा राहून कोणी. या ठिकाणी वेळोवेळी लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. मी भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. मला या शासनाच्या योजनांच्या विषयी आपल्याला एका वाक्यात सांगायचं आहे की ज्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू होत्या त्यावेळी भारत देशाचे कर्तबगार युगपुरुष सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी या महाराष्ट्र राज्यामधल्या ज्या पाणी योजना थकीत आहेत अपूर्ण आहेत अशा थकीत पाणी योजनांसाठी 5000 कोटीचं भरघोस पॅकेज दिलं आणि ते महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर कोणत्याही कामाला जास्त प्राधान्य न देता या भागामधल्या पाणी योजना या राज्यामधला शेतकरी मेला नाही पाहिजे, आत्महत्या नाही केली पाहिजे यासाठी त्यांनी ते धोरण वापरलं आणि त्या धोरणाचा खाली फक्त इथं या ठिकाणी जाऊन रांगेत उभं राहायचं काम केलेलं आहे. हे शासनाचं धोरण आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा आभार मानतो. ते म्हणतात आव्हान नाही आमच्यासमोर कुठलं आव्हान, तुम्हाला आटपाडी तालुक्यामध्ये आव्हान कशा पद्धतीनं होणार आहे काय होणार आहे हे आम्ही पुढं सांगू काय होणार आहे ते. या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचं तगडा आव्हान आहे. आत्ताच ABP माझ्यावरती न्यूज पाहिली, भाजपमध्ये ते आता पुन्हा सक्रिय होतील असा माझा विश्वास आहे. युती झाली की पडळकरच भावना पाठिंबा देणार ही तुम्हाला मी आश्वासन देतो.
तुम्हाला सांगतो मी शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे, मी तसा तसाला अपडेट घेतोय शिवसेना भवन मधून. अजून यांनी मागल्या वेळी राजीनामा दिला, अजून यांचा पक्ष प्रवेश व्हायचा आहे. मित्रच आहेत माझे प्रशांत माने, त्यांचा जवळजवळ 35 वर्ष राजीनामा घेतलो होते. कधी 35 वर्ष मी ह्या गावाचा सरपंच आहे आणि ह्या गावात जी विकास कामं उभा केलीत ते माननीय अनिल भाऊनी उभा केलेले आहेत. की आता लुंगी सुंगी काय पण उठून म्हणणार, पण हिने कधी आयुष्यात कुठं गाठार नाही, रस्ता नाही, कुठे सुद्धा काय काय सुद्धा केलेलं नाही. 30 वर्ष मी काय करतो, एक सुद्धा काम इथं कोणी केलेलं नाही, एक रस्ता सोडलेला नाही. फक्त इथं झालेला विकास काम नागवाडीत ते सगळं अनिल भाऊनी केलेलं आहे. आता ती म्हणते इथं काय विकास केला, हजारो एकर जमीन पाण्याखाली आली, ज्या गावाला पाणी मिळत नव्हतं. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. प्याला पाणी नव्हतं त्या गावाला, आता जवळजवळ प्रश्न पूर्ण केल्या, पाण्याची समस्या मिटवल्या. तुम्ही पूर्ण करा, मला नवीन मुद्द्यांकडे जायचं. माझा एक ह्या खानापूर तालुक्यातला ज्वलंत प्रश्न आहे. हा खानापूर तालुक्यातली नागेवाडी हे गाव एक औद्योगिक क्रांतीचं गाव म्हणून पाहिलं जात होतं. या गावाकडं औद्योगिक क्रांतीचं गाव म्हणून पाहण्यात जाण्याचं कारण एकमेव होतं की नागेवाडीचा यशवंत सहकारी साखर कारखाना 1990 पासून 2005 पर्यंत त्या कारखान्यावरती कोण काम पाहत होतं, कोणाचा त्याच्यावर होल्ड होता हे आम्हाला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तो कारखाना अक्षरशः या ठिकाणी लिलाव झाला आणि या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार अगदी देशोधडीला लागले आणि त्या कारखान्यामध्ये ज्यांचे शेअर्सधारक आहेत त्यांचाही तिथं वाटोळा झालेला आहे. अनेक लोकांची बिलं या ठिकाणी पेंडिंग आहेत. हा कलंक नागेवाडी जिल्हापुरी नागेवाडी गावाला लागलेला हा कलंक कुणीही पुसू शकणार नाही. त्यासाठी काय कुणी प्रयत्न केले ह्याचं उत्तर आम्हाला द्यावं. बोला या गंभीर आरोपाला. हे जे माझे आहेत का नाही सांगते, हे जे सांगते प्रशांत माने तुम्ही उत्तर द्या ह्या आरोप. अहो ही कुठे होते, हे आमच्या संघ होते, हे आता गेले 1.5 वर्ष झाले गेले उपस्थित केले. काय नाही काय नाही कारखाना काही म्हणजे कसं, एक मिनिट ते सांगतो, सांगते ते सांगते संचालकच होते कारखान्याच्या बाबतीत. ही म्हणतात हिंदी हे आमच्या बरेच होते, ते असू त्याचा वाद नाही. तरी पण मी सांगतो हिने 15 वर्षाचं 16 वर्षाचा अहवाल यांच्याकडे दिलेला आहे कारखान्या कार्यक्षेत्रात. किती वस्तू मी दिला कारखान्याला याचं तुमच्या डोळ्यासमोर स्वप्न आहे. ज्यावेळी कारखाना चालू होता 15 वर्ष त्यावेळी गाव कार्यक्षेत्रात 15 ते 20-35 हजाराच्या वर ऊस कधी मिळाला नाही. बाहेरून ऊस आणून गाळला तो कारखाना, बाहेरनं बीड क्लोज कर्नाटकमधून ऊस आणून गाळला शर्यतीत राहून. त्यावेळी सगळं पैसे सभासदांनी सगळं पैसे दिलं, सगळ्या पैसे दिलं. तो कारखाना अशा परिस्थितीत एक नंबरचा चाललेला होता. शेवटी ऊसच मिळत नाही म्हणून दुष्काळ पडला. त्यामुळे ती कारखाना बंद पडला. त्यामुळे हे काय हिनी सांगून नवीन मुद्दे आणि नवीन लोकांकडे बोला थोडक्यात. आमच्या मित्रांची कारखान्याबद्दल विषय मांडला. कारखाना ज्यावेळी चालू होता त्यावेळी प्रति टनामागे 150 ते 200 रुपये मायनस मध्ये जाऊन फक्त इथला शेतकरी कामगार वर्ग जगला पाहिजे यासाठी कारखाना चालवला होता. ते अहवालामध्ये नमूद आहे. सन्माननीय मित्रांनी त्यावेळेचे अहवाल पाहून काढून बघावेत. कारखाना का त्यावेळी केला चालू ठेवलेला होता तर कारखाना हे कामगार जगले पाहिजे. आज आमच्या गावातील जवळजवळ 60% लोक हे कारखान्यामध्ये कामगार होते. ते आजही हे म्हणतात की कामगार देशोधडीला लागले. जर देशोधडीला लागले असते तर आजही ते लोक अनिल भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले असते. आजही ते कामगार पूर्णपणे ताकदीनिशी अनिल भाऊंच्याच मागे आहेत. का तर त्यांना माहीत आहे अनिल भाऊंनी त्यांच्यासाठी कारखान्यासाठी काय केलेलं आहे. आणि त्यावेळी म्हणजे कार्यक्षेत्रात ऊस नव्हता. आज टेम्पूच्या माध्यमातून भाऊंनी पाणी एवढं फिरवलं की कार्यक्षेत्रात इतर 2 कारखाने झाले. ह्यांच्या एका समर्थकांदेखील कारखाना उभा करायचा मोह झाला. कारण का भाऊनी टेंभूचं पाणी जेवढे मतदारसंघामध्ये फिरवली की ऊसाची उपलब्धता तितकी झालेली आहे. त्यामुळं कारखान्याचा विषय तो पूर्ण अभ्यासांती बोलावा. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता की ह्या मतदारसंघातलं राजकारण हे टेंभू केंद्रित हे मोठ्या प्रमाणावरती फिरतं. नवीन प्रश्न असा तुम्हाला इथे काही तरुण देखील आपल्यासोबत उपस्थित आहे की टेंभू सोडून इतर काही या मतदारसंघातले महत्त्वाचे असे प्रश्न आहेत की जे अजून सुटले नाहीत आणि भविष्यात अग्रक्रमाने त्याला प्राधान्य मिळायला हवं. काय प्रश्न नवीन, दुसरे काय मुद्दा, काय प्रश्न दुसरे तुम्हाला मुद्दे महत्त्वाचे वाटत नाहीत?
काम कोणी केलं काय केलं खानापूर आठवडीचा आपला मतदार जागरूक आहे, शिकलेले आहेत, शिक्षित माणसं आहेत, हे काय त्यांना सांगायची गरज नाही कुणी केलं कुणी नाही, सगळे शिकलेले माणसं आहेत, त्यामुळं कुणी जाहिराती करून येते की आम्ही केलं, आम्ही सगळे शिकलेले लोक आहेत, त्यामुळे काही गरज नाही सांगायची की आम्ही केलं म्हणून, ते करायचं करणार आहे ते. विरोधकांनी एक काम दाखवून द्यावं त्यांचं विकासाचं काम, फक्त जर म्हणले तर एकाच बोलायचं, आमच्या गोडाजीवाडी नागेवाडीचे अनिल भाऊनी नंदनवन करून टाकले, गोडाजीवाडी तरी बेटच करून टाकले असं, आणि अनिल भाऊच्या कामाची ग्रीज मुखात नोंद झाली पाहिजे माझ्या मनानं, इतकं जोरात काम केलेलं आहे भाऊंनी, त्यामुळे आम्ही दुसरे प्रश्न कुठले ह्या मतदारसंघात रस्ता केलाय, सगळे कामं केले, काही सगळं ठेवलं नाही, भरपूर काम अनिल भाऊ, आता कुठलीच कामं राहिली नाही, आम्ही मतपेटीतून अनिल भाऊला विजय करणार. ओके ओके, बोला. या मतदारसंघातला माझा एक प्रश्न असा आहे की आज ही टेंबू योजनेचा जो डांगोरा पिटला जातो, तर आज ही ठराविक वड्यावड्यानेच पाणी चाललेलं आहे, कुठंही अजून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचलेलं नाही, तर तो एक प्रश्न आहे. आणि दुसरा एक माझा हे तर या ठिकाणी मुद्दा आहे की ही टेंबू योजना उद्या चालेल का नाही ह्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण का तर त्याची जी वीज बिल आहेत ती आता 81% शासन भरते आणि 19% जनता भरते आहे. तर मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या ज्या वेळी आवर्तनं सोडण्याचा आणि पाणी सोडण्याचा प्रश्न निर्माण होतो त्या त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांचा कारखाना आहे, त्यांचा कारखाना पैसे भरतो, संग्राम देशमुख ते पैसे भरतात, पुढे जाऊन तुमचे विश्वजित कदम ते मोहन शेठ ते पैसे भरतात. या ठिकाणी त्या मंडळीने जर लक्ष काढलं तर या ठिकाणी टेंबू योजना टांबी पाणी योजना ही व्यवस्थितपणे चालावी यासाठी शासनानं शेतकऱ्याला कमी पैशात आणि मोफत पाणी मिळावं यासाठी उपाययोजना. एक मिनिट, ते बिलाचं वगैरे आहे ना, ते सगळं एक मिनिट सांगतो साहेब तुम्हाला, बिल हा प्रत्येक शेतकरी ऊसातनं कपातून जाते, टेंबूचा असो लाईट बिल असो काय असो, आपण आपल्या घरच्या लाईट बिलाचं बघूया, वरल्या बघून उपयोगच नाही आपलं. आता त्यांनी जी टेंबू योजना चालणार नाही वगैरे असे जे काही प्रश्न मांडले, सन्माननीय भाऊंनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपलब्ध करून लक्षवेधी मांडली की शेतकऱ्यांना ही जी योजना आहे ती परवडणार नाही, तर 19% शेतकरी बिल भरेल आणि 81% शासन बिल भरेल, हा प्रश्न भाऊंनी मार्गी लावलेला आहे, इतर कोणी त्याचं श्रेय घ्यायचा विषय नाही, कारण विधानसभेमध्ये ते हे आहे. आणि ते म्हणतेत टेंबूची काही लक्षवेधी मांडली, विधानभवनात तुम्हाला आम्ही मतदान करून पाठवतो, विधानभवनात गेले की इथले मुद्दे तुम्हाला मांडावे लागतात, तुम्ही इथले प्रथम नागरिक आहात. आणि लक्षवेधीचं तुम्हाला मुख्य कारण सांगतो, त्या पेटाऱ्यात ज्या मंत्र्यांनी काय असेल ते जलसंपदा मंत्री कोण असतील ते लक्षवेधीची चिठ्ठी त्या पेठाऱ्यात टाकतात, आणि कुठल्या तालुक्याचे कुठले प्रश्न आहात त्या आमदारांनी ते मांडायचे असतात. आणि हे आदरणीय अनिल भाऊंनी काम केलं आहे, त्यांना 100% हीच केलं पाहिजे. पण तुम्हीच आता हे म्हणतायत आमचे पाणी केलं, हे महाराष्ट्र शासनाची योजना आहे, आदरणीय कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा एक जलयुक्त शिवार असा यांचा एक हे आहे, त्याच्यामुळे हे पूर्ण महाराष्ट्र पाणीदार करून टाकायचं आहे त्यांना, त्याच्याबाबत कुणीही कुठल्याही सत्तेतल्या आमदारांनी त्याचं श्रेय घ्यायचं नाही. आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आणि राहिला प्रश्न नागेवाडी जिल्हा नागेवाडीतल्या बालिकेला म्हणतायत काम केलं म्हणतायत, तुम्ही सांगा आमच्यासारख्या तरुणाला इथे वाचनालयाची वाचनालयाची आवश्यकता आहे. आमच्यासारखा एक हुशार पीडित गरीबाचं पोरग जेव्हा एसटीने जेव्हा विटायला जातं त्याच्याकडे पैसे नसतात, त्यासाठी तुम्ही काय केलं हे खड्डे. कुठल्या समस्या आहेत प्रामुख्याने? प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, परत ज्या शैक्षणिक आहेत सगळ्या समस्या आहेत या मतदारसंघात, ते काय आता त्यांना त्यांच्या विचारांचा पगडा आहे, त्यांच्या म्हणलं ते त्यांची बाजू मांडणार, त्याच्याविषयी माझं दुमत नाही, परंतु विद्यार्थ्यांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठे प्रमाणे भयानक प्रश्न आहे. आता ही निवडणूक टेंबू भोवतीच फिरेल का? 2019 2016 20 एप्रिल 2016 गिरीश महाजनचा दौरा होता, त्या दौऱ्याला विद्यमान आमदारांनी विरोध केला होता, त्यांनी काय विरोध केला होता? त्यांना इकडे त्यांना येऊन द्यायचं नव्हतं, त्यावेळी गोपीचंद पडळकरांना त्यांचा दुपारी फोन आला गिरीश महाजन साहेबांचा की बाबा संध्याकाळी मी तिकडे येतो आहे खानापूरला, ते मग संध्याकाळी इथं आले, मग आदरणीय संजय काका गोपीचंद पडळकर आमचे तालुका त्यावेळीचे तालुकातील सुहास पाटील आम्हीवर सगळी मंडळी होतो, त्यावेळी गोपीचंद पडळकरांनी विषय मांडला की घाट माथ्याला पाणी पोचलं नाही, मग त्यावेळी गिरीश महाजनांनी सगळे ते पाटबंधाराचे अधिकारी बोलून घेऊन त्याचवेळी त्यांना 20 कोटी रुपये त्यावेळी मंजूर केले, 2 दिवसानंतर पत्रकार परिषदेच्या वेळी घेतली, त्यावेळी गोपीचंद पडळकरांनी सगळ्या पेपर नोट्स काढून सांगितलं सगळ्यांना की बाबा 20 कोटी रुपये घाटमात्याला घाटमात्या कामासाठी दिलेत. आणि टेंबूचं
आता त्याचं श्रेय घ्यायला पहिल्यांदा विद्यमान आमदार, काम केलं गोपीचंद पडळकरांनी, श्रेय घ्यायला आमदार साहेब 2015 साली मुख्यमंत्री ज्यावेळी आठपाडे दौऱ्यावर आले होते त्यावेळी पहिल्यांदा बहिष्कार ह्या आमदारांनी घातला होता त्या दौऱ्यावर. पण अजून एक प्रश्न, मतदारसंघात अजून प्रामुख्याने कुठल्या समस्या अशा आहेत की ते अजून सुटलेल्या नाही? टेम्पो सोडून दुसऱ्या कुठल्या विषयात तुम्ही चर्चा झाली दिसते का तालुक्यात? तर माणसंच जायला तयार नाही टेम्पो सोडून दुसऱ्या विषयावरती तुम्ही? नाही, पण लोकांचा भ्रमनिरासा केला जातो ना. आज कॉलेज सगळी पोर आहेत, ह्यांच्यासाठी काय झाले? शेतकरी आज शेतकरी म्हणजे ही काय आहे? ह्या आमच्या तालुक्यात शेतकरी आहेत ही काय? म्हणजे कोण म्हणजे सर्व्हिसला वगैरे असलं कोण नाही? ह्या पाण्यामुळं आज म्हणजे इतकं सतन झालंय, पाण्याखाली आलंय. दुसरी गोष्ट अशी, सगळ्या तरुणांची रोजगार मिळाला प्रत्येक, आता हे शाळेच्या मुलांचा वगैरे प्रश्न नाही, कोण गरीब राहिला नाही या अनिल भाऊच्या किमेमुळे, ह्या फक्त पाण्यामुळं आज प्रत्येकाच्या घरात फोर व्हीलर टू व्हीलर आहे, सगळं झालंय. परिटाळीला काँग्रेसनं 20 वर्षात 25 वर्षात आमचं कुठलं काम केलं नाही. आता अनिल भाऊनं आमचा रस्ता मंजूर केला आणि आता मला सांगा, आता सगळ्यांनी केलं पण कुणाचं काय छोटं मोठं काम असलं, एखादी मारामारी झाली तर अनिल भाऊनं सगळं मिटवलेलं आहे हे ध्यानात ठेवा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि नागेवाडीमध्ये शिवसेना 90% चालणार हे फरक नाही पडणार. ते शिवसेना 90% जर नागेवाडी चालली तर राजकारण सोडून देऊ तुम्ही, इकडे घ्या. ते म्हणतायत 90% मी चालवतो, हे काय ही काय आहे? लोकशाही आहे, लोकशाही हुकुमशाहीने वागू नका. तुम्ही ऐकले नवीन नवीन मुद्द्यांकडे मला जायचंय की आता ठीक आहे स्थानिक राजकारण झाले, सर्वसामान्य लोकांचा म्हणजे वैयक्तिक जीवनातला देखील कुठली अडचण असेल, जी मध्यरात्री जरी असेल, असे भरपूर नेते आहेत की त्यांचं नाव मी घेत नाही की संध्याकाळीनंतर 8 नंतर ऑफलाईन असतात, ज्यांचे फोन स्विच ऑफ असतात. पण एकमेव आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणाल तर असा एकमेव माणूस आहे जो मध्यरात्री तुम्ही 1-1.5 वाजता कधीही फोन करा, दुसऱ्या रिंगला फोन उचलून त्या व्यक्तीचं काम मार्गी लावणार माणूस. इवन ज्यावेळी भाऊ आमदार नव्हते तर गावामध्ये ट्रान्सफॉर्म जरी जळला तरी त्या विद्यमान आमदारांना ट्रान्सफॉर्म द्यायचं झालं नाही, ते सुद्धा काम आमच्या भाऊंनीच केलेलं आहे. भाऊंनीच गावामध्ये जे काही काम केलं साधा ट्रान्सफॉर्म द्यायला येत नाही, त्यांनी विकास काम काय करणार आहे? या ठिकाणी आता वैयक्तिक राजकारणावर लोक येत आहेत, मला त्यांना विनंती करायची आहे की बाबांनो ह्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आपण बोलूया. या ठिकाणी आजपर्यंत 30 वर्षात एकच राजकारण झालेलं आहे, भावाभावात, भावकी भावकीत, गावागावात भांडणं लावायची, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या या पद्धतीनं राजकारण चालू आहे. सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब झरे या गावचे छोट्याशा गावातले प्रतिनिधी आहेत, नेते आहेत. आज ही रात्रीच्या 2-3 वाजेपर्यंत त्यांच्या इथं दरबार बसला जातो, ज्या ठिकाणी भांडणं होतात त्या दोन्ही पार्टीची माणसं बोलवून त्यांना वाद तिथे मिटवण्याचं काम गोपीचंद पडळकर साहेब करतात. आणि असाच नेता, निकोप राजकारण करणारा नेता या मतदारसंघाला हवा आहे. आज भाग्यनगर ते कान्नरवाडी जवळजवळ 7 किलोमीटर अंतर आहे, 7 किलोमीटर अंतरमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे आज रोजी. आता विरोधकांना विकास दिसत नाही, त्यांना काय वाटते बंधाऱ्यावर न पडणाऱ्या पाण्याला न बघणाऱ्याची नजर वेगळी आहे, तो त्याला धबधबा म्हणून बघल, पण नंदनवन बघणारी लोकं आज अनिल भाऊच्या पाठीमागं आहेत. विकास कशाला म्हणायचा? लोकांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी, जे लोकांचं आर्थिक स्तर उंचवून प्रगत शेतकरी व्हावं यासाठी अनिल भाऊने या मतदारसंघात भरपूर केलं आहे. बाकी महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी? अहो आमच्या गावाचा ज्वलंत प्रश्न म्हणजे पाण्याचा. आज ही विरोधक असो किंवा कोण पण, गावातले जेवढे नागरिक आहेत ते फक्त अनिल भाऊच्या आशीर्वादाने पाणी पितात. आम्ही मागल्या 5 वर्षात म्हणजे ह्या 2014 ते 2019 दुष्काळ नावाची नाही, 12 महिने मे महिन्यासकट पाणी आम्हाला होतं म्हणजे, आणि मागल्या 10 वर्षात आमची यात्रा असली कळशी घेऊन पाण्याला जायला लागत होतं आम्हाला. टँकर चालू होतं तेव्हा, ती पण टँकर कुणाच्या माध्यमातून? सुहास बाबर यांच्या माध्यमातून चालू होतं. आणि आता 5 महिने आता आम्हाला 1.5 कोटीची पाण्याचं फिल्टरचं ते म्हणजे ॲक्वाचं पाणी आमच्या गावाला मिळणार आहे आता. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्ही पक्षांचे पदाधिकारी आहात, तालुका प्रमुख वगैरे आहात, तर आता नागेवाडीतनं बरेच सिक्रेट देखील बाहेर येतात, तर अजून एक महत्त्वाचा असा प्रश्न की पक्षांतर घडतील का? या मतदारसंघात बरीच चर्चा आहे की ह्या नेत्याचं त्या पक्षात, त्या नेत्याचं ह्या पक्षात, काय सुद्धा पक्षांतर होत नाही? अनिल भाऊ शिवाय शिवसेनेतनं युतीच आहे, युतीच आहे, हे तर आम्ही म्हणून काय करायचं? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला या ठिकाणी खानापूर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो.
त्यांनी ज्या काही टेंबू योजना असतील, जलयुक्त शिवार असतील, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असतील, आणि दुसरी विशेष गोष्ट, आमचे समाज कल्याणचे सभापती सन्माननीय ब्रह्मानंद पडळकर यांनी समाज कल्याण खातं काय असतं हे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. आजपर्यंतच्या सांगली जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये 70 कोटींचा भरघोस निधी त्यांनी या ठिकाणी मिळवून दिलेला आहे आणि गावगाड्यातल्या प्रत्येक उपेक्षित अनुसूचित जाती जमाती घटकातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तो निधी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मदत केलेली आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो. पक्षांतर आता मगाशी आमच्या सन्माननीय नेत्याने विषय काढला की बाबा देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे पाण्याचे जे काम केले त्यांना निधी मिळवून दिला, परंतु आता जे ते म्हणले ब्रह्मानंद पडळकरने 70 कोटींची विकास कामं केली, तर हे कोणी त्यांनी शासनाने दिलं, परंतु शासनाच्या पाठीमागं पाठपुरावा केल्यामुळं त्यांना तो निधी उपलब्ध झाला. तसंच अनिल भाऊनी सुद्धा पाण्याच्या कामासाठी त्यांनी सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा करून तो निधी खेचून आणला आणि ती पाण्याची कामं केली. जलयुक्त शिवारमधून असेल तेही कामं केलेत. आता रस्त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याकडे ODR होते ते सगळे MDR केलेत, MDRचे स्टेट हायवे केलेत, स्टेट हायवेचे नॅशनल हायवे केलेत, हे कशासाठी केलेत. दुसरी गोष्ट, लोकांचा विजेचा प्रश्न आहे. विजेच्या प्रश्नासाठी सुद्धा सोलर, ज्या ठिकाणी सोलर वीज तयार करता येते अशा प्रकारचे प्रकल्प त्यांनी मंजूर करून घेतलेत आणि ते थोड्या दिवसात चालू होत आहेत. विकास म्हणजे काय, लोकांना विकास नेमका काय पाहिजे आणि लोकप्रतिनिधी काय. लोकप्रतिनिधी मुंबईमध्ये जाऊन नुसतं काय झोपा काढण्यापेक्षा त्यांनी निधी ओढून आणायचं हे त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्याच्यापेक्षा आणखी काय बोलणार आहे. तरुणांना आपण प्रश्न रोजगाराबद्दल विचारणार आहेत. ह्या शासनाच्या रोजगारासंबंधी जी धोरणं आहेत किंवा ज्या शैक्षणिक जी धोरणं आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तरुण म्हणून? ह्या जेव्हापासून हे शासन सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून रोजगार नक्कीच वाढलेला आहे, कारण आता बघतोय आपण नॅशनल हायवे असू स्टेट हायवे असू देत ह्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत, त्यामुळे रोजगार वाढलेलाच आहे, इथून पुढे तो वाढत राहील. पक्षांतरबद्दल मला असं म्हणायचं आहे, जर समजा युती झाली तर आता जे विरोधक बोलतात पडळकर साहेबांचं नाव घेतात किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव घेतात, युती झाली आणि अनिल भाऊला जर तिकीट मिळालं तर ही अनिल भाऊचं काम करणार का विचार? पहिल्यांदा युतीचं तिकीट अनिल भाऊ आणून दाखवा, मग परत बत्त्यावर चर्चा करू. हे युतीचं तिकीट का नाही, ज्या दिवशी भाऊ शिवसेनेचं आमदार झालं तेव्हाच युतीचं तिकीट फिक्स झालं. युती आणि कसं आहे तुम्हाला सांगतो, नाही हे नानाजी मी काय माझं एक सांगणार आहे, अनिल भाऊच्या पार्टीतनंच ही ग्रामपंचायत सदस्य झालेत त्याच्यापेक्षा. आणि तुम्हाला सांगतो नाही एक ते काय म्हणते, अनिल भाऊंच्या पार्टीतनं सदस्य झाले तुमचे वैयक्तिक काम. संग्राम नाना माने यांनी, आता वैयक्तिकच बोलतो मी, संग्राम नाना माने यांनी गोरगरिबांच्या पोरांना 5 दिले असं कुठल्या गावातल्या पुढाऱ्यांनी केलंय? वाय मोफत वायफाय गेली त्याला? सांगतो त्याचं पण सांगतो तुम्ही एक काय गोष्टी नाही जायचं आपल्या पक्षांतराबद्दल बोलायचं आहे. आता मी पूर्ण थोडा वेळ द्या की आता आमच्या मित्रांनी जे काय सांगितलं की बाबा शासनाचे आभार मानले. सन्माननीय भाऊ हे सेनेचे आमदार आहेत आणि सेना आणि BJP यांचं संयुक्तिक सरकार आहे, आमदारांशिवाय सरकार बनत नाही. भाऊ हे सरकारचा घटकच आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले म्हणजे भाऊंचे आभार मानल्यासारखंच आहे, कारण भाऊंनी त्यांना सपोर्ट केलेला आहे, त्याशिवाय झालेलं नसतं. आणि दुसरी गोष्ट, पक्षांतराबद्दल यांनी बोलू नये, हे यांची प्रत्येक निवडणुकीत भूमिका वेगळी असते. लोकसभेला वेळी हेच महाराष्ट्र शासनावर मुख्यमंत्री साहेबांच्या सन्माननीय पंतप्रधानांच्या ह्यांचे मी नेते टीका करत होते, ह्यांचे स्वार्थानुसार यांची भूमिका बदलत राहत्या. भाऊंनी सेनेत जायचा निर्णय घेतलाय, त्याच्यापासून पूर्णपणे सेनेच्याच मागे आहेत आणि सेनेच्या मागे राहून भाऊंनी कोट्यवधीचा विकास या गावामध्ये असेल प्रत्येक गावामध्ये आणलेला आहे. त्यामुळे पक्षांतराच्या बाबतीत त्यांनी आम्हाला सांगू नये की पक्षांतर कोण करणार आहे काय करणार आहे, कारण त्यांनी प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका वेगळी राहिलेली आहे. प्रत्येक निवडणुकीत वेगळी काय करणार. या ठिकाणी माझ्या मित्रांना मला सांगायचं आहे की जे सरकार आहे ते सरकार फक्त एका आमदारामुळे होत नसते, त्याच्यामध्ये 288 आमदारांचं योगदान असते. त्याच्यामुळे ज्यावेळी सरकार धोरण राबवतं त्यावेळी त्या धोरणाचं स्वागत आपण केलं पाहिजे. अनिल भाऊ हे आमदार काय आहेत ते जयंत पाटलांनी विधान भवनाचं सांगितलंय. 288 आमदार काढा, त्यातलं एक आमदार अनिल भाऊ असे आहेत. एक आहे जयंत पाटलांना जास्त चर्चा करण्यापेक्षा माझं एकच आव्हान आहे की अनिल भाऊंनी शिवसेनेचं तिकीट आणू दे, बाकी काय नाही.
शिवसेनेचं तिकीटही मिळालेलं आहे. आता ह्याचने काय सांगून उपयोग आहे का? ह्याचने अजून माहीत नाही. उलट ह्यांचे आशीर्वाद ही पण आमच्या पार्टीत येणार आहे. भाजपमध्ये पडळकर आले ना ही पहिल्या नंबराला तिथं असणार, आमच्या पुढे असणार आहेत. परत आम्हीच हे करायला लागलो. या ठिकाणी कोण कोणत्या पक्षाचं तिकीट आणल ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला एक माहीत आहे की 2019 आमदार हा खानापूर आटपाडी तालुक्याचा बदललेला असेल. त्या दृष्टीनं आम्ही सर्व विरोधक एकमोट करून एक उमेदवार देण्याच्या भूमिकेमध्ये आहे. खानापूर तालुक्याचा आमदार आता येणार आहे 24 तारखेला. इथून नागेवाडीपासून किंवा विट्यापासून किंवा डिगंजीपातूर इथून प्रत्येक गल्लीमध्ये फक्त आमदार अनिल भाऊच राहणार. आणि गुलाल प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक रोडला अनिल भाऊचाच गुलाल राहणार. येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून नवीन किंवा काय प्रामुख्याने जर काय मागण्या असतील किंवा ह्या समस्या पूर्णपणे मिटलेल्या नाहीत किंवा हे प्रश्न सोडवले नाहीत अजून, तर तसे काय एक नागरिक म्हणून म्हणजे कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विचारत नाही पण एक मतदार किंवा नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारतोय काय तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो लोकप्रतिनिधी निवडून येईल. आता टेंबूचं उर्वरित काम 5व्या टप्प्याचं पूर्ण झालेलं आहे. 6व्या टप्प्याचं काम होऊ घालतंय. तर 6व्या टप्प्याचं काम जे वंचित गाव आहेत खानापूर तालुक्यातली त्या गावामध्ये पाणी जावं. हिवरे पळशीचे ठिकाणी सुद्धा अनिल भाऊंनी पाणी नेलेलं आहे. येणाऱ्या लोकप्रतिनिधी ती कामं करावीत. लोकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये आज आमच्या हिवरे पळशीमध्ये बानुरगडमध्ये ताडाचवाडीमध्ये आजही टँकर चालू आहेत. तेही टँकर आमच्या ह्या पुढच्या काळामध्ये बंद होण्याची शक्यता आहे आणि ती कामं लोकप्रतिनिधी पूर्ण करावी. सध्या जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्या कामाच्या दिशेने ते चाललेले आहेत. त्यांनी रस्त्याचा विकास केलेला आहे, सौर ऊर्जेचा विकास केलेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यांनी. या ठिकाणी टेंबूचं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचावं ही आमची अपेक्षा असणार आहे येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून. तसेच शैक्षणिक महिलांना संरक्षण शिवाय या ठिकाणी मतदारसंघातले अनेक काही ज्वलंत प्रश्न असतील ते त्या प्रश्नांना न्याय त्या लोकप्रतिनिधी द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. सन्मान्य आमच्या मित्रांनी मगाशी वाचनालयाची जी मागणी केली मी त्यांना आश्वस्त करतो की विधानसभा झाल्यानंतर येत्या 6 महिन्यातच सन्मान्य भाऊंच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वाचनालय करून सन्मान्य मित्राच्या हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन घेऊ. आश्वासन नको आहे. थांब जरा उभं बोलणार आहे का तुम्ही? तुम्ही बोलला नाही मागासपासून. बोलणार आहे का? बघा नाही नाही बोला बोला तुम्ही. बाकीचे काय माणसं बोला तुम्ही बोला. आता खरं वास्तविक हा काय मतदारसंघत संघत म्हणजे मतदारसंघ नाही, हे नागवेडी गाव आहे आणि या गावाच्या सर्वेसाठी लोक आलेत. आता ह्या ठिकाणी तुम्ही हे बरंचसं मगापासून ऐकलं. परिस्थिती अशी आहे, हा जरी माझा उजवात कार्यकर्ता असला आणि मी जर त्याला म्हणलं रोज एका ताटात आम्ही जेवतो आहे हे चल रे आपण आज अशा माणसाला मत देऊया, हा माणूस मला तोंडावर होय म्हणेल. अच्छा, म्हणजे माणसांचा भरोसा नाही. घरात गेला की तो बायकोला एकच सांगेल अनिल बाबर जिंदाबाद. का लग मस्त आम्ही एका ताटात जेवतो एका गाडीनं फिरतोय पण घरात गेला की ह्याचं माझा ऐकून गेली मित्र तो तोडायचं नाही म्हणून हा सांगून जाय बोलेल मला होय म्हणेल पण घरात गेलं की चित्र वेगळं असेल. याला कारण असं आहे एक एक हा बोला बोला मुद्दा संपतो. याला कारण असं आहे की जरी आपण सगळे जरी एकत्र असलो तरी परिस्थिती अशी झाली आहे की या अनिल भाऊंची ह्या विकास कामाच्या माध्यमातून नाळ प्रत्येक घराघरात पोचलेली आहे आणि त्यामुळं स्वतःची बायकोसुद्धा आता यावेळी ऐकणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाल्या. त्यामुळे इथं कार्यकर्त्यांनी एकमेकाला उणं धुणं काढून काय उपयोगाचं आहे? समाजात बदल झाला पाहिजे म्हणून घरातनं जो जिथं उठाव झाला आहे तिथं मेळ एकट्यानं ओरडून काय कामाचं नाही. माझं मत काय आहे या पूर्ण आमदारकीचं इलेक्शन आहे मान्य आहे मला, परंतु आपल्या गावाचा विकासासाठी काहीतरी काही ह्या सर्व नेत्यांनी बांधावं गावातल्यांनी. ही आमदारकीचं बघतेली ती ते येणार आहे तिथे काही अनिल भाऊच येणार निवडून त्याचा काय विषय नाही. बोला गणेश बोला या बोला बोल 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 बोल. एकच भाऊ आमदार सदाशिवराव भाऊ पाटील निवडून येणार पण आमचा नेता सदाशिवराव पाटील निवडून आल्या आमचाच गुलाल 100% निवडून येणार आहे. या मतदारसंघाला बदल हवाय बदल. 1977 नंतर ह्या मतदारसंघ एक आत्तापर्यंतचा ह्या खानापूर आटपाडीचा इतिहास आहे. ह्या मतदारसंघात आमदार चेंज झालेत
फक्त सदाशिवराव भाऊ पाटील हे दहा म्हणजे दोन आमदार झाले, ते पण विसापूर सर्कल आपल्या मतदारसंघात आला म्हणून. त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात क्रांती 100% करणार आहे आणि या मतदारसंघातला 100% बदल आहे आणि गोपीचंद पडळकरच आमदार असतील. थोडक्यात मुद्दा पूर्ण करा, मला संपवा. तुमच्या माध्यमातून खानापूर तालुक्यात सगळ्या लोकांना मी सांगतो की 30 ऑक्टोबर पर्यंत खानापूर तालुक्यातलं राजकारण हे एकतर्फी झालेलं असेल. एक 5-6 दिवस थांबा, 5-6 दिवस तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल. तुमच्याकडे पण येतो, थांबा यांच्याकडे आता शेवट होईल. या ठिकाणी वजरदारी चॅनलचे मुख्य संपादक दत्ताभाऊ खंडागळे यांनी या ठिकाणी आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी नागेवाडी गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. ते आता उदयने सांगितलं की बदल काढवायचा आहे. तुम्हाला एक सांगतो, बदल हा होऊ शकत नाही. जोपर्यंत अनिल भाऊ शेवटचा श्वास आहे त्यांचा, तोपर्यंत तेच आमदार राहणार आहेत. आणि आता आमदार नाही त्यांना, आता त्यांनी आठपाडीन खानापूर विसापूर सर्कलचं नेतृत्व केलं आहे. आता येणाऱ्या काळात 24 तारखेला पुढल्या ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून असतील. तुम्हाला भाऊंनी किती कामं केली सर्वांनी सांगितलेलं आहे. आपण आलो नागेवाडीत, नागेवाडी गट हा भाऊंचा बाल्य केला आहे आणि त्यातलं ही नागेवाडी गाव ही अभेद्य बुरुज आहे ह्या बाल्य किल्ल्याचा. त्यामुळे नागेवाडीत फक्त अनिल भाऊ चालणार. आज नागेवाडी या गावातील विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, इतर नागरिक असतील, यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि वेळात वेळ काढून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.